हॅलो, गुड मॉर्निंग. तर आता आम्ही सगळे फ्रेश झालो आहे. हे बघा, मधू, मम्मी, आत्या, आणि आता आम्ही चाललो आहे. नाश्ता करेन आणि मग मंदिरात जाईन, दर्शन करेन. सो आता आम्ही निघतोय हॉटेल रूम मधून. सो भेटूया, बाय बाय. मधू चल. ओ मधू हमेशा लेट करते. एक्सक्यूज मी. ओके चलो, गेटिंग लॉस्ट. तर आता मी रूम मधून निघाले आहे आणि तुम्ही बघू शकता आमचं हॉटेल हे असं आहे. वेल चलो ठीक आहे, मी आता खाली जाते. इथे खूप येलोइश येलोइश येत आहे सगळं. आता खाली जाते. हॅलो, हाय, गुड मॉर्निंग की गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून झालं. ओके, तर आम्ही आता हॉटेलवरून निघालो आणि आता आम्ही मंदिराकडे चाललो आहे. पण मंदिर 12 ते 1 बंद असणार आहे असं आम्हाला आत्ता कळलं. तर आम्ही काहीतरी खाऊन घेतो आणि मग मंदिरात जातो दर्शनासाठी. तुम्हाला काय कहायचं? भूक लागली आहे. हां, ॲक्च्युली भूक पण लागली कारण आम्ही रात्री किती वाजता जेवलो, 8 वाजता. ही तर जेवलीच नाही. सो आता जाऊन काहीतरी खातो पितो, चहा घेतो आणि मग तुम्हाला भेटते. बरंच या, आम्ही ऑटो केली आहे आणि आमच्या हॉटेलपासून मंदिरापर्यंत डिस्टन्स जास्त आहे म्हणून ऑटो केली आहे. आणि समोरच मंदिर आहे. सो इथून आम्ही खाऊन डिरेक्टली मंदिरात जाऊ. आणि कोणाला ॲक्च्युली ना खूप भूक लागली, त्यामुळे कोणालाच काही बोलायचं नाही. सो आम्ही तुम्हाला खाऊन पिऊन तो फायनली आम्ही ब्रेकफास्ट ऑर्डर केलं आणि मी पावभाजी ऑर्डर केली. मम्मी डोसा खाते, अनियन उत्तप्पा. हां सॉरी, अनियन उत्तप्पा, मसाला डोसा. मधुने टोमॅटो अनियन उत्तप्पा. ओके, पावभाजी सेम लाईक पण चीज वाली. या नॉट चीज पावभाजी. आम्ही खाऊन घेतो. सो फायनली आमचा नाश्ता झालेला आहे. आमचा नाश्ता झाला, आता आम्ही मंदिराच्या दिशेने म्हणजे मंदिराच्या आत आलो आहे. गेट नंबर 3 चाललो आहे. सो दर्शन करून भेटू आता इकडे कारण शूट करणं अलाउड नाही आहे आतमध्ये. सो दर्शन झाल्यानंतर तुम्हाला भेटते. फायनली आम्ही मंदिराच्या गेट नंबर 3 पोचलो आहे. तिकडे मोबाईल अलाउड नाही आहे आतमध्ये, म्हणून मी मोबाईल जमा करतोय आणि तुम्हाला भेटते मी जरा वेळाने. मी दर्शन करून बाहेर आलो आणि हे बघा, आम्ही आमचे फोन्स कलेक्ट केले. इथे फोन्स अलाउड नाही आहे आतमध्ये, तर आम्ही फोन्स घेऊन गेलेलो आणि आता आम्ही बाहेर आलो. आता जाऊन जरा मार्केट बघतो आणि मग संध्याकाळी आम्ही निघणार आहोत. सो त्याच्यामधली मज्जा मी तुम्हाला दाखवणारच. मधू काय बाबांची मूर्ती घ्यायला आलेलो दुकानात. मधू आहे आणि मम्मीला देवारासाठी मूर्ती घ्यायची होती, तर हे बघा अशी आम्ही घेतलेली आहे. सो प्लीज आम्हाला सांगा कशी वाटली. अँड ही माझी आणि मम्मीची आणि मधूची चॉईस आहे. तर चला, सी यू, बाय. दर्शन झालेलं आहे आमचं. आम्ही पेढे घेतले, प्रसाद घेतला, साईबाबांची मूर्ती घेतली आणि आता इथे थांबलो आहे. एक काम आहे आमचं, त्याच्यासाठी थांबलो आहे. ते झालं, 5 मिनिटात होईलच. कोणाची तरी वाट बघतोय, ते काका आले की त्यांना भेटून आणि मग आम्ही निघू. तोपर्यंत मम्मी, आत्या आणि चिंगूताई पुढे गेलेत आणि ते वैतागले. ते बिचारे आमचं वैतागले. येस. आणि मधू, ऑनेस्टली सांगायचं झालं तर फर्स्ट टाईम एवढी व्हिडिओमध्ये आली आहे माझ्यामुळे. सो थँक्यू सो मच. काय करते असं पण जाऊ. ओके, तिराच्या बाहेर आलो. खूप थकलो आहे आम्ही आता, तर आम्ही आता ज्यूस प्यायला आलो आहे. आता बाकीच्यांचे आपण रिव्ह्यूज घेऊया, त्यांना कसं वाटलं आजचा दिवस, म्हणजे सकाळपासून आतापर्यंत काय काय वाटलं. सो आपण त्यांचे रिव्ह्यूज. सो मुझे बताओ कैसे लग रहा है सबको.
आणि तू मी थकली नाही एन्जॉय केलं थोडी थकली की मी थकली नाहीये पण एन्जॉय केलंय पण मी थोडीशी थकली इसका मीनिंग क्या है एनिवे आमचे ज्युसेस आलेले आहेत सी पायनॅपल 3 आहेत 2 वॉटरमेलन आणि मी पायनॅपल घेणार आहे अद्या वॉटरमेलन ताई पायनॅपल मम्मी वॉटरमेलन तो हम लोग हमारा ज्यूस एन्जॉय करते तुम्ही पण एन्जॉय करा मस्त आहे ज्यूस ह्या हॉटेलचं नाव काय रेस्टॉरंट साई अंबू सो आम्ही मंदिराच्या गेट नंबर कोणचा गेट था ये 3 हा म्हणजे फ्रंट गेट आहे मेन रोडला त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट हे आहे साई अमृत आणि इथे जेवण पण चांगलं आहे आणि ज्युसेस पण खूप छान आहेत सो आम्ही इथे आलो आता इथे आम्ही ज्यूस पिऊन हॉटेलवर जाणार थोडा आराम करणार आणि मग घरी जायला निघणार आत्या किती सुंदर दिसते बघा आमची मस्त साडी किती छान नेसली आहे हौशी ज्यूस पिऊन झालेला आहे पण आमचा थोडासा घोळ झाला आहे आमचे तिकीट्स कन्फर्म नाही आहेत जाण्याचे सो आम्ही गाडीची अरेंजमेंट करतोय ऑलमोस्ट गाडीची अरेंजमेंट झाली आहे आता इथून निघतोय आम्ही निघालो रेस्टॉरंटमधून बाहेर आता आम्ही काय करायला चाललो पेरू घ्यायला चाललोय सामने समोर सायकलवाले काका आहेत त्यांच्याकडून पेरू घेतो आणि पेरू घेऊन झाल्यानंतर आम्ही जाणार हॉटेलवर कसे दिले काका पेरू कसे दिले 50 ला वाटा हो 50 ला वाटा मधू दे थँक्यू दादा